आज आंतरवली सराटीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी उत्सुक उमेदवारांच्या जे म मन आहे किंवा त्यांच्या भावना आहे जाणून घेतल्या आपल्यासोबत काही राज्यभरातून आलेले उमेदवार आहेत किंवा उत्सुक उमेदवार आहेत आमकं त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं काय निर्णय झाला आहे जारांगे पाटील काय म्हटले त्यांच्या काय भावना आहेत उमेदवार द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे दादा मला सांगा तुम्ही कुठून उत्सुक आह उत्सुक आहात तुम्ही कोणत्या मतदारसंघात उभं राहायचं ठरवलं आहे आणि जारांगे पाटलासोबत आज चर्चा झाली नेमकी काय काय चर्चा झाली उमेदवार उभे करायचे नाही करायचे हा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आज जारांगे पाटलांनी या ठिकाणी बोलवलं होतं ती बैठक या ठिकाणी झाली खरंतर मी घनसवांगी मतदारसंघ हाच इथं जी बैठक होती हाच मतदारसंघातून मी इच्छुक आहे आणि काल त्यांची जी चर्चा पण झाली जारांगी पाटलांनी काय काय विचारलं नेमकं उमेदवार उभे करायचे तर का करायचे नाही करायचे तर का नाही करायचे त्यांनी बरेच प्रश्न विचारले ऐकून घेतलं लोकांचं उभे करायचं तर का करायचे किंवा नाही करायचं नाही करणारच पण ही विचारून घेतलं तर बहुसंख्य लोकं पण ते उभं राहिलंच पाहिजे जास्त उभे राहण्याची संख्या जास्त होती आणि मोजके लोक होते की उभा नाही केलं पाहिजे तुमची चाय जारांगे पाटलाकडून उभं राहायची हो शंभर टक्के चार सांगितलं तर नक्कीच आपल्यासोबत दुस दुसरे उत्सुक उमेदवार आहेत सगळे त्यांना ओळखता दादा सोळंके दादा दादा काय भावना तुमच्या जारांगे पाटलांचे मार्गदर्शन केलं काय निर्णय घेतला पाहिजे नाही आज एक महाराष्ट्रामध्ये लोकशाहीमधला एक अत्यंत उत्सव म्हणे मी त्याला सण म्हणे इथं घडलेला आहे सर्वसामान्य माणूस विधानसभेत जायचं स्वप्न बघू शकतं हे जारांगे पाटला शक्य झाले दुसरी गोष्ट या महाराष्ट्रात एके पक्षाकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी उपा उमेदवार उभा करायची क्षमता नाही ती फक्त मराठी योद्धा हो म्हणत जारांगे पाटलाकडे आहे कुठलेही कार्यकर्ते न आणता फक्त उमेदवार आणि या म्हणलं तर तीन पट मंडप टाकावा लागला पार्किंगला गाड्याला जो प जागा पुरली नाही एवढं जबरदस्त लोक इथं आले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं जरांगे पाटीलने सगळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं विशेषतः जे कोणी दहा पाच लोक होते की उमा त्यांचं त्यांचंसुद्धा म्हणणं ऐकून घेतलं त्यांचासुद्धा सन्मान केला आणि त्यांनी सांगितलं आज निर्णय होणार नाही आपल्या सगळ्याचा बाप जनता आहे ती वीस तारखेला मी जनतेला बोलवणार आहे आणि जनता जो म्हणेल तो निर्णय मी घेणार आहे फक्त तुम्ही दोन्हीची तयारी ठेवा पाडायचं लढायचं का बसायचं वीस तारखेला निर्णय होणार आहे दादा आपण कुठल्या मतदारसंघात काय चर्चा झाली झरंगा काय मार्गदर्शन केलं मी आष्टी विधानसभा मतदारसंघातून आलेलो आहे सगळे इच्छुक उमेदवार या ठिकाणी बोलवले होते त्यांनी एक सांगितलं लढायचं का पाडायचं आणि तो निर्णय जो आहे तो वीस तारखेला घेतला जाईल कारण जनतेच्या हिशोबाने त्यांनी तर अगोदर नारायणगडावर दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यातच सांगितलं की त्यांनी लोकांचा शब्द घेतलेला आहे त्यामुळे आता काय तो प्रश्नच येत नाही तर या ठिकाणी पाटील लढणारच आहेत आणि चांगले उमेदवार त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात पाटील देणार आहेत त्यामुळं आणि पाटलांनी उमेदवार दिलेले निवडूनच येणार आहेत गुलाल घेऊनच त्या ठिकाणी येणार आहेत आणि सर्वसामान्य मराठ्यांचा जो लढा आहे तो यशस्वी केल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत असं तर आरक्षण दिलं नाही परंतु सत्तेमध्ये जाऊन या ठिकाणी आरक्षणाला नक्कीच आरक्षण जाऊन आरक्षण भेटेल अशी त्यांची भावना आहे दादा आपण आपण आलात या ठिकाणी हारंग पाटला मार्गदर्शन केलं काय <laughs> काय त्याच्यातून निघलं काय समजलं आज या ठिकाणी महाराष्ट्रातून या ठिकाणी उमेदवार आले कारण की मनोज दादाने एक हाक दिली की त्या हाकेला पूर्ण ह्यात महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला आहे कारण की जो निर्णय घेणार आहे तो जरांगी पाटील जो जरांगी पाटील निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल कारण की वीस तारखेला मायबाप जनता या ठिकाणी अंतरवेळी सराटीत या मा या मायभूमीत या या ठिकाणी येणार आहे तारखेला बैठक होणार आहे त्या ठिकाणी त्यावेळेस निर्णय होईल दादा तुम्ही कुठून आलात काय चर्चा झाली काय निकष ठरवलेत कोण उभं राहणार कोण नाही राहणार मी परतूर मंठावरून आलेलो आहे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ मनोज दादांनी ज्या पद्धतीनं लोकांना अपील केलं की काय पाडायचे का उभे राहाय उभे करायचे तर जवळपास नव्वद टक्के लोकांनी उभे करायचे त्याचं कारणही तितकंच गंभीर आहे कारण गेल्या लोकसभा विधा मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही त्यांना कौल दिला अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये कौल दिला त्यानंतर लोकसभेच्या पटलावर एकाही लोकसभेच्या सदस्यानं मराठा कुणबी आहे अशा पद्धतीचे ब्रही काढलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये लोकांचा रोष त्यामध्ये समोर आला आणि आता या सर्वांनाच पाडायचंच नाही तर गाडायचं अशा पद्धतीची सर्वांची भावना आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्र वाढायचं नाही तर गाडायची भावना आहेत तरी तुम्ही कुठून आलात काय चर्चा झाली सौ सीताबाई राम बोमो इथे राहणार घोडेगाव आणि तालुका जिल्हा जालना घनसंगी मतदारसंघामधून मी उत्सुक आहे आणि माझं मत असं आहे की आज पाटलांनी जे बोलवले होते सगळे उमेदवार तर ही खूप मोठी गरिबासाठी खूप मोठी संधी आहे कारण आमच्यासारखा सामान्य व्यक्तीला कधीच हा एस मिळणारं नव्हतं पण आज पाटलामुळं हा एस मिळू शकतं आणि गोरगरिबांच्या मुलांचासुद्धा याच्यामध्ये शिक्षणाचा असेल अनेक गोष्टीचा असेल फायदा होऊ शकतो आणि ही संधी जी उपलब्ध करून देणार आहेत पाटील तर ही लढायलाच पाहिजे कारण सकाळी व्यासपीठ मिळालं जरांगे पाटला ती कुठून आला आपण काय चर्चा झाली खरं तर मी हदगाव हुमाहितनगर मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छिते आणि आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रभरातून फक्त पाटलाच्या एका हक्केवर आ, समाज जमा झाला होता आणि फक्त म्हणजे फक्त चर्चासत्र होतं चर्चासत्रेच रूपांतर सभेमध्ये झालं होतं आपण सगळ्यांनीच आहे खरं तर माहिती आहे का एवढा निस्वार्थ नेता मिळालेला आहे समाजाला आणि या समाजाच्या सुद्धा गोरगरिबांच्या आशा सुद्धा पल्लवीच झाल्यात की जेव्हा केव्हा जरांगी पाटलांचं राज्य येईल जरांगी पाटलांचं सरकार येईल तेव्हा आमच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येकच गोष्टीला न्याय मिळेल आणि जे काही आता अन्याय होत आहे जे शेतकरी असतील कष्टकरी असतील गोरगरीब असतील किंवा बेरोजगार असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील आरक्षण तर हा मुद्दा आहेच आरक्षण तर आपण घेऊच आरक्षण तर आपल्याला घ्यायचंच आहे तो तर आपला त्यासाठी आपण आंदोलनच उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाचंच आत्तापर्यंत हे रूपांतर झालेलं आहे आणि आत्ता जरांगी पाटलांची जी भूमिका आहे खरं तर पाटील नेहमी सांगत असतात की मला आणि माझ्या समाजाला बिलकुलच राजकारणात जायचं नाही आणि जायचं नव्हतं पण या सरकारने ही वेळ तुम्हाला माहिती आहे शेवटच्या सरकारने समाजाला राजकारणात जायची वेळ आलेली आहे गरिबाला व्यासपीठ निर्माण करण्याचं काम जरांगी पाटील उपलब्ध पाटील यांनी उपलब्ध करून दिलं आहे दिला आणि मराठ्यात मराठ्यांनी सत्तेत का जाऊ नये असंही काही जणांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी आंतरवाली सराठी जालना आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं